या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। बकरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न। 4 दिवसांनी साजरी होणाऱ्या बकरीच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी सदस्य, मुस्लिम बांधव, सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, प्राणीमित्र यांच्यासह गोरक्षक यांची पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात संयुक्तपणे बैठक पार पडली। यावेळी पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर यांनी प्रस्तावना मांडून बैठक आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला। 10 जुलै रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद असे दोन मोठे उत्साह एकाच दिवशी साजरे होणार आहेत। स्वयंघोषित प्राणीमित्र गोरक्षक यांनी जनावरांची वाहने अडवणे, त्यांच्याकडे चौकशी करणे असे कोणतेही कृत्य करू नये। शहरातील प्रवेश मार्गावर 8 ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे। गोहत्या करणे, गोमांसाची वाहतूक करणे कायद्याने प्रतिबंधात्मक आहे। प्राण्यांना निदर्तेपणे वागू नये, या कायद्याचे पालन करावे। सोशल मीडियाचा गैरवापर टाळावा। चुकीचा संदेश, मेसेज, पोस्ट फॉरवर्ड न करता तत्काळ डिलीट करावे। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मेसेज, पोस्ट यावर प्रतिक्रिया न देता त्याबाबत सजग राहून त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। त्यानंतर बैठकीस उपस्थित असणाऱ्या शांतता समिती सदस्य व इतरांनी आपले समस्या सूचना मांडल्या। त्यानंतर पोलीस आयुक्त यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणीचे निरसन केले। दोन्ही सण एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी अनेक सण एकत्र आले आहेत। कोणीही कायदा हातात घेऊ नये, इतर धर्माच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी। कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। सहभागी बंदोबस्ताची आपण काळजी करू नका। आपण जसं की 5 ठिकाणी नमाज अदा होतो, मस्जिदमध्ये पण नमाज अदा होतो, 5 ठिकाणी होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी योग्य तो बंदोबस्त देतो। पण पोलिसांनी बंदोबस्त देतीलच, ते काम करतीलच पोलीस करताना, पण नागरिकांची पण त्याच्यामध्ये काहीतरी जबाबदारी ही खबरदारी घेतली पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे। उदाहरणार्थ आपली वर्तणूक, इथं जे बुजुर्ग येतात त्यांची चांगली असतेच, पण जे समजदार नाही ती व्यवस्थित असली पाहिजे। त्याच्यापासून सण साजरा करताना कोणत्याही प्रकारचं अडथळा नुकसान होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे। पोलिसांशी सतत संपर्कात राहिलं पाहिजे। त्याच्यामध्ये कारवाई करता येते। शांतता कमिटीचे सदस्य असतील किंवा त्या त्या विभागामध्ये जे मान्यवर असतील त्यांची खरोखर जास्त जबाबदारी आहे। ते आमचे म्हणजे डोळे कान आहे फक्त बरोबरच आहे, पण त्यांनी जर तिथे काहीतरी चुकीचं होत असेल तर ते कसं होणार नाही किंवा त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे। खास करून मी नमाजाच्या वेळेला सांगतो की स्वयंसेवक नेमणे आवश्यक आहे, कारण माझा एक इथला अनुभव शहराच्या भोवती एंट्री रोड जे ठिकाण जे आहेत अशा एंट्री पॉइंट्स आपण 8 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे। या नाकाबंदी करीता 24/7 अधिकारी आणि अंमलदार देण्यात आलेले आहेत। या नाकाबंदी व्यतिरिक्त प्रशासनाने लावलेल्या नाकाबंदी व्यतिरिक्त कोणत्याही संघटने किंवा कोणत्याही स्वयंघोषित गोरक्षकांनी कोणत्याही प्रकारची नाकाबंदी करणं किंवा वाहन अडवणं हे अजिबात अभिप्रेत नाही। जी काही कारवाई करेल ते प्रशासन करेल आणि प्रशासन त्यासाठी सक्षम आहे। त्यामुळे जर कोणाला इन्फॉर्मेशन मिळाली तर त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवावं, पण स्वतःहून या स्वयंघोषित संस्थांनी किंवा नेमून लिहिलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांनी स्वतःच्या नाकाबंदी किंवा वाहनं अडवणं किंवा चौकशी करणं अशी कुठलीही कृती ते करणार नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।